स्पर्धेमध्ये सर्वांचं सहयोग महत्वपूर्ण होतं आणि सर्वांचा सन्मान सुद्धा केला जातोय. तर आपण पाहतोय हा सन्मान मात्र इथे होताना आपल्याला पाहायला मिळेल. विनंती करेन कॅप्टन आपण यायचंय. ऑन साईट रिपोर्ट लागली टीमचे कॅप्टन आपला सन्मान केला जाईल. मॅच ऑन होते मैत्राच्या आतमध्ये सुपर सिक्स मधली पहिली लढत ज्यामध्ये आपण उल्लेख करूया पानखंडा स्पोर्ट्स ए विरुद्ध आपण पाहणार आहोत बाबा स्पोर्ट्स हा संघ. मात्र या लढतीचा आकोदे का हाल पोहोचवण्यासाठी जोडले जातात आमच्या जोडीने मायक्रोफोनवर आमचे साथी समालोचक मित्र मिस्टर विजय भोए. चला शत्रुक्षण लावून घ्यायचा आहे पानखंडा स्पोर्ट्स. आपला बारावा खेळाडू देखील नावे सांगण्यासाठी पाठवून द्या आयडी घेऊन. प्लीज घाई करायची आहे पानखंडा स्पोर्ट्स. तीन ओव्हरचा हा सामना आहे. यस थोडीशी घाई करा. अजून मला पाच मॅच कंप्लीट करायचे आहेत. प्लीज घाई करायचे आहे. अजून मला पाच मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. जर तुम्ही घाई केली तर निश्चितच चांगल्या प्रकारे ह्या मॅचेस होतील आणि जास्तीत जास्त षटकांचे सामने तुम्हाला खेळायला भेटतील. विजय थोडस थांबवते तुला मी. आपण सन्मान करूया जो पराभूत झाला होता आता संघ आणि त्यांचा सन्मान मात्र इथे केला जाईल. देवीदास येत आहेत आणि सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. दीपकजी जयस्वाल सरांना विनंती करतोय. आपण पुढे या सर. दीपकजी जयस्वाल सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान करतोय आपण. कॅमेरामॅन हा सन्मान केला जातोय. ओमसाई ट्रिपल फोर टाकल्या टीमचा धन्यवाद. आपण आला त्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतोय. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे सज्ज आहेत आमचे साथी समर्थक मित्र या मॅच ची कहाणी ऐकवण्यासाठी. विजय भोए धन्यवाद. जयेश डुकले पुन्हा एकदा या फायनलच्या दिवसामध्ये सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. डीबीएन लाईव्हला जोडले गेले आमच्या लाडके प्रेक्षक त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज खचाखच भरलेलं हे स्टेडियम आपल्याला पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये गेम ऑन षटकातील पहिला चेंडू यावेळेस आपण बघितला तर चोरकस मारण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केला होता इष्ट्यांवरती मात्र नियम या ठिकाणी चुकला गेलाय. क्षेत्ररक्षक होता मिड ऑन क्षेत्रामध्ये किरण केने. एक सिंगल धाव सिंगलच्या मदतीने या ठिकाणी धावसंख्या ओपन केली आहे. बाबा स्फोट कामन रेल्वे स्टेशन वर्सेस पानखंडा स्फोट ए अशी ही पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला उडवलाय मात्र झेल पर्यंत कुठलाय क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये. एक सिंगल धाव येते सिंगलच्या मदतीनं सॉरी दोन धावा येतात. दोन धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते तीन वरती. विजय थोडस थांबवतोय मी कारण की षटकाराची हॅट्रिक सुद्धा पूर्ण झाली होती. त्या षटकामध्ये विरोध रायत याने तीन षटकार लगावले आणि त्यांच्यासाठी पारितोषिक आहे पिंड्या दादा परेड यांच्या माध्यमातून. कारण की आजच्या दिवसामध्ये जो कोणता खेळाडू हॅट्रिक साजरी करते त्याच्यासाठी 446 रुपयाचं जे पारितोषिक आहे. आणि विनोद राय त्याने विनंती करेन मी की विनोद आपण यायचंय आपल्या 444 रुपयाचं हे पारितोषिक घेऊन जायचंय. त्यामुळे मिस टाइम स्ट्रोक झालाय मात्र मिळेल पुन्हा एकदा एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पोचली आहे ती 4 वरती. थोडस स्पीड अप ने खेळायचं आहे किरण केने. आपण ऑफिशियल कॉल असेल गोलंदाजी करण्यासाठी करण आपल्याला पाहायला मिळते. करण यावेळेस फटका तर सुंदर आहे उंची जास्त दिशा कमी. क्षेत्ररक्षक होता लॉंग ऑफच्या दिशेनं चांगला झेल पकडला गेला आहे आणि निश्चितच फलंदाज या ठिकाणी होतोय आउट.
धन्यवाद धन्यवाद डिझे. मला वाटतं केतकी वेळेस खंडीपाडा टीमचा सुद्धा सन्मान बाकी आहे. बाबू दादांना मी विनंती करतोय केतकी वेळेस खंडीपाडा टीम या टीमचा सुद्धा सन्मान करायचा आहे. केतकी वेळेस खंडीपाडा या टीमने सुद्धा सहभाग घेतला स्पर्धेमध्ये, त्यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाईल. नरेंजी कुबरा साहेबांना विनंती करते की सर आपण पुढे या, आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. तर प्लीज घाई करा, क्षेत्रक्षणामध्ये थोडासा वारंवार बदल केला जातोय. अजूनही दोन बॉल शिल्लक आहेत या पहिल्या षटकातील. धावसंख्या जर आपण बघितली, धावफलकावरती 4 धावा लागले गेलेत आणि एक महत्वाचा फलंदाज बाद झालाय. यावेळेस इनफील्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आणि महत्वाचा आणखी एक फलंदाज हर्षद तारवे देखील या ठिकाणी बाद होतोय. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये हर्षदला देखील परतावं लागतं या ठिकाणी. एक हर्षद चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि निश्चितच या ठिकाणी आपण बघितलं तर त्याला देखील तंबूच्या असायला पाठवलंय. नेव्हाटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय तो म्हणजेच मनीष तारवी. जी हाँ, जिस तरह से हर्षद ने इस टूर्नामेंट में खेल करा था उनसे ज्यादा उम्मीदें थी कि ये अच्छा करेंगे, लेकिन इनका विकेट सस्ते में मिला है तो अब इस टीम की मुश्किलें बढ़ गई है कह सकते हैं. तो मैं रिक्वेस्ट करना चाहूंगा मिकी माउस को कि आप थोड़ा मैदान के बाहर से चलेंगे तो अच्छा रहेगा, क्योंकि अहम और इम्पोर्टेंट मुकाबला है. धन्यवाद जयेश, विकेट ऑन हैट्रिक वर है गोलंदाज टेडी, आपसे भी रिक्वेस्ट करना चाहूंगा मैं. त्यावेळेस विकेटची हॅट्रिक पूर्ण केली जाईल का 444 रुपयाचा या ठिकाणी थोडासा विचार होता, मात्र ओहो 2 धावा या ठिकाणी पूर्ण केलेत. झेल पकडायला हवा होता, 444 चा पारितोषिक मिळालं असत आदरणीय सन्माननीय पिंट्या दादा परेट मॅन फ्रॉम नागले वसई तालुका आदिवासी असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे 444 रुपये या ठिकाणी मिळाले असते, मात्र संधीचं सोनं करू शकला नाहीये. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगले केले होते मात्र शेवटच्या क्षणी हा झेल सुटला गेलाय. आता मात्र तुलसी राम सांबरे येतोय गोलंदाजी करण्यासाठी. या स्पर्धेमध्ये तब्बल 8 विकेट त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका मॅच मध्ये एका ओव्हर मध्ये 5 विकेट त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाले आणि निश्चितच त्यांच्या संपूर्ण टीमला वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे विद्यमान सचिव अविनाश ठाकरे तसेच स्वराज्य स्पोर्टचे ऑनर देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून निश्चितच 15 टी-शर्ट टीम पाणकांडा स्पोर्ट साठी स्पॉन्सर झालेत. धन्यवाद विजय, पाहुण्यांचं इथे आगमन होत आहे सन्माननीय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष रघुनाथजी जोगारी साहेब आणि त्यांच्या समवेत अनेक मान्यवर इथे दाखल झालेत, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत सहर्ष मनापासून स्वागत करतोय. धन्यवाद डीजे जयेश, पारितोषिक द्यायचं आहे 444 रुपयाचं षटकाराची हॅट्रिक करता. विनोद यांना विनंती करते की आपण वर यायचंय. विनोद आपण फास्ट या, तुमच्या करता कॅश प्राइज आहे. तुम्ही षटकाऱ्यांची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली होती, पिंट्या दादा परेड यांच्याकडनं 500 रुपयाचं 444 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या ठिकाणी आपण पाहतोय वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, एक न धावसंख्या जाऊन पोहोचते 7 आकड्यावरती. थेंबे थेंबे तले साचे असं म्हणायला काही हरकत नाहीये. एका एका धावेसाठी यावेळेस तरसावं लागलंय कारण महत्वाची जी फळी होती फलंदाजाची ती फळी मात्र या ठिकाणी डगआउटच्या असायला पाहायला मिळाली. ऑन स्ट्राईक वरती यावेळेस आहे रुपेश आणि त्याला साथ देतो मनीष. गोलंदाज तुलसीराम सांबरे त्याच्या खात्यामध्ये जर आपण बघितले तर आतापर्यंत ओहो हो या ठिकाणी गलती केली आहे किरण केने ना, जवळून मोठा नेम धरला होता मात्र गेम चुकलाय त्या ठिकाणी.
मात्र दुसऱ्या अँगलला पंच सांगतायत की क्षेत्ररक्षक फलंदाज पोहोचला आहे क्रीज मध्ये का नाहीये, तिसऱ्या अंपायरची मागणी या ठिकाणी केली आहे. मात्र दुसऱ्या अँगलला फलंदाज बाद आहे, कारण बॅट ही वर असताना या ठिकाणी चेंडू हा इष्टांना लावला गेला. रुपेश या ठिकाणी बाद झालाय. धावसंख्या जर आपण बघितली तर धावसंख्या स्थिर आहे, सात या आकड्यावरती. यस, या ठिकाणी विनोद रायत आपल्याला पाहायला मिळतो, त्याच्या बॅट मधून षटकऱ्यांची हॅट्रिक पाहायला मिळाली आणि आदरणीय सन्मानीय पिंट्या दादा परेड यांच्याकडनं 444 रुपयाचं कॅश प्राइस या ठिकाणी दिलं जाईल. विनोद आपण यायचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आपलं हे पारितोषिक 444 षटकराची हॅट्रिक पूर्ण केली आणि हे पारितोषिक आपल्याला दिलं जाईल पिंट्या दादा परेड यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले. 666 तीन षटकार लागोपाठ आपण पाहतोय त्याच्या बॅट मधून आणि त्या निर्णायक मॅच मध्ये. निश्चितच प्रेक्षक जे आहेत पडद्याला हात पकडून राहिलेले आहेत. प्लीज पडद्याच्या कमीत कमी रिक्वेस्ट करना चाहतो कि जो दर्शक है वो दर्शकों ने कुछ दर्शकों ने पर्दा है ना वो पकड़ के रखा है, तो मैं रिक्वेस्ट करना चाहूंगा कि वो पर्दा आप छोड़ दें. तीसरे पंचांची मागणी या ठिकाणी केली आहे. हाँ, कैमेरा मैन के नीचे और भी कुछ दर्शक है, पर्दे के अंदर आ रहे हो आप, कैमेरा मैन से बच नहीं पाओगे, इधर से कैमरा भी घूमेगा. आगे भी है. हाँ, सबके ऊपर निगाह है, सबके ऊपर नजर है हमारी. तिसऱ्या अंपायरची मागणी या ठिकाणी केली आहे. हमारे मंच पर आ चुके अब्राहम भाई और असलम भाई, जिनका हम जिक्र जरूर करेंगे. झारखंड एकता संघ के वो झारखंड एकता आदिवासी संघ के वो अध्यक्ष है, उनका यहाँ पे हम स्वागत करते हैं. वेलकम सर जी, इस टूर्नामेंट में आपका तहे दिल से हम क्रांतिवीर बिरसा मुंडा ट्रॉफी में हार्दिक स्वागत करते हैं. ये जो मेहमान हमें मिले हैं, अरे जी हाँ, झारखंड जिस तरह से झारखंड का अगर लिहाज किया तो क्रांतिवीर हमारे जननायक और जहां से बिलोंग करते थे वहां से बिलोंग. त्याचनंतर आदरणीय सन्माननीय दिलीप जी लोखंडे साहेबांचं सुद्धा इथे आगमन झालंय. यस, फलंदाज आउट आहे मनीष. वसई विरार शहर महानगरपालिकेचे वरिष्ठ लिपिक म्हणून जे आहेत त्यांचं सुद्धा स्वागत असेल, कारण की ज्या प्रकारे ही नावं आमच्यापर्यंत थोडीशी उशिराने पोहोचतात त्यामुळे थोडीशी दिलगिरी व्यक्त करते, मात्र सर्वांचं सहर्ष मनापासून स्वागत करतोय. या अतिथी कक्षामध्ये जे प्रमुख अतिथी सर्व दाखल झालेत, आयोवे सभी मेहमानों का हम तहे दिल से स्वागत करते. आप देख रहे क्रांतिवीर बिरसा मुंडा ट्रॉफी 2023 सुपर सिक्स वाले मुकाबले ऑन हो चुके हैं मैदान के अंदर. अब गेंदबाजी मार्ग पर आए हैं गेंदबाज और जिस तरह से अंपायर पूछ रहे हैं कि इस मैच का आंखों देखा हाल आप सभी के सामने मैं लेकर आना चाहूंगा. फिलहाल तो इस ओवर की गेंदें हैं ऊंची के 4.
दोन्ही षटवरती दोन रनआउटच्या सरमध्ये आपल्याला या ठिकाणी विकेट पाहायला मिळत आहेत. आता माझा चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच दोन. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता, एकदा वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल का, मात्र रोखलं गेलं. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, धावसंख्या एकने पुढे सरकली आहे ती 8 वरती. आता मात्र संकटमोचक बनावं लागेल संतोष तारवे याला, कारण धावसंख्या जर आपण बघितली तर खूप कमी धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाजी चांगली या ठिकाणी पाहायला मिळते तुलसीराम सांबरेकरनं. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, मात्र वन बाउंड शॉटला फील्ड केलं जाईल. किरण केने पुढे सरसावतोय बॅकअप साठी, तोपर्यंत निश्चितच दोन धावा या पाहायला मिळतील. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. थोडीशी खराब सुरुवात निश्चितच पाहायला मिळते, मात्र गोलंदाजीचा दर्जा खूप चांगला राहिला आहे, तो म्हणजेच पानखंडा स्पोर्ट ए या संघाचा. आता मात्र शेवटचा षटक आहे, शेवटच्या षटकामध्ये बघूया किती धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. रोशन येते गोलंदाजीसाठी की बघूया किरण केने येतोय. वाटत किरण केने याला या ठिकाणी प्राधान्य दिलं गेलंय, कारण किरण केनेचा जर विचार केला तर एक वेगवान गोलंदाज आहे, सातत्याने तो मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये देखील खेळत असतो. रणजित स्पोर्ट कासारवडलीच्या माध्यमातून देखील तो चांगला खेळ सातत्याने मोठ्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये खेळत आला आहे. मात्र यावेळेस तो आपण त्याला आपण पाहतोय ते म्हणजेच पानखंडा स्पोर्ट ए टीमच्या माध्यमातून. यावेळेस आपण बघितला मिस टाइम फटका आहे, आणखी एक महत्वाचा झेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, फलंदाज आउट. धन्यवाद डीजे, मैं रिक्वेस्ट करना चाहूंगा फास्ट खेलना है, स्पीड अप करना है, अभी भी कुछ अहम मुकाबले खिलवाने हैं मैदान के अंदर, तो इसके लिए मैं रिक्वेस्ट करना चाहूंगा कि सबका योगदान ज्यादा रहेगा, इम्पोर्टेंट रहेगा. नेक्स्ट वाला मुकाबला जो देखने को मिलेगा आपको, जहाँ पे दो टीमें आमने सामने बैठेगी, रिक्वेस्ट करना चाहता हूँ मैं सहदी स्पोर्ट्स वापनी टीम के कप्तान और एक दिन तो स्पोर्ट्स मस्किनपाड़ा टीम के कप्तान आपको आने टॉस के लिए. दर्शकों से मैं रिक्वेस्ट करता हूं, आपके पैर फिर अंदर आ चुके हैं मैदान में. यावेळेस आणखी एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला, एक सिंगल धाव, सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 11 वरती. थोडस स्पीडअप केल्याचं आहे, फास्ट केला, कारण आज भरपूर सामने अजून खेळवायचे आहेत या मैदानावरती. आज मेगा फायनलचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी किरण केनेकडनं देखील पाहायला मिळते, पहिल्या चेंडूवरती विकेट, त्याच्यानंतर सिंगल, आणि आता मात्र षटकातील पुढचा बॉल. अति वेगानं हा चेंडू टाकला होता, वेग भन्नाट आहे, वेगामध्ये यावेळेस थोडासा स्वार झालाय, वेगामध्ये बीट केलंय फलंदाजाला. धावसंख्या स्थिर आहे ती 11 या आकड्यावरती. गोलंदाजाचा दर्जा खूप चांगला पाहायला मिळतो जयेश मैदानी शात मध्ये किरण केनेकडनं देखील. मैं रिक्वेस्ट करना चाहता फिर से, आपके पैर आ चुके दीवार पे बैठे हुए खिलाड़ी, जो दर्शक है दीवार पे बैठे हुए दर्शक, पैर ऊपर उठाना है, नहीं तो आपको फिर वहां से उठा दिया जाएगा. सह्याद्री स्पोर्ट चे देखील खिलाड़ू पर्द्याच्या आत मध्ये बसलेले आहेत, प्लीज सहकार्य करा दर्शक, और भी कुछ पैर अंदर है. रन मिलता हुआ इसके साथ स्कोर आगे बढ़ेगा 12 पे. जिस तरह से उम्मीद थी कि इस मैच में कुछ अच्छा टोटल देखने को मिलेगा, लेकिन इस ओवर की, इस इनिंग की आखिरी गेंद क्रॉस खेलना चाहते थे, पूरी तरह से कीपर को बीट किया था. एक एक्स्ट्रा वाइट प्लस एक्स्ट्रा एक रन जरूर मिलेगा, एक के साथ दो के साथ स्कोर आगे बढ़ेगा 14 पे. अभी भी इस मैच में जिस तरह से उम्मीद लग रही थी कि अच्छा टोटल देखने को मिला, लेकिन मिला नहीं, अच्छी गेंदबाजी हुई है. इस ओवर में अगर इस गेंद पर एक अच्छा बड़ा हिट आ जाए तो एक अच्छा टोटल माना जा सकता है तीन ओवर में.
प्रयास तो जरूर किया था लेकिन सफलता मिलते हुए बल्लेबाज को बिंदी गेंद और इस बिंदी के साथ होते हुए इनिंग की समाप्ति। तो दो दो टीमों के बीच चलता हुआ मुकाबला हमने देखा ना। एक तरफ है बनकंडा स्पोर्ट्स ओवला जिस तरह के थाना विभाग से बिलोंग करने वाली टीम, ये लीजिए जनाब कहां पे निकले, अब इनको रोकना मुश्किल ही नहीं नामुमकिन हो गया है। चलो टॉस के ऊपर अरे लगे नेक्स्ट टीम ने लगे स्पीड सेट कराई है, लगे सलामी की जोड़ी तैयारी है। चला टॉस करना आहत मे अपन टॉस करने अतिथि कक्षा मध्य विराजमान प्रमुख अतिथि। अब्राम जी सर से मैं रिक्वेस्ट करता हूँ कि सर आपको आना है, अब्राम जी सर आपको आना है, आपके हाथों से टॉस किया जाएगा इस मुकाबले का। टॉस किया जाएगा एक तरफ बिरसा मुंडा चशक और केवीएम स्पोर्ट्स, एक दिन तो पागी पाड़ा जिस मतलब पोमन की टीम है। केबीएम कॉल दिया है और टॉस जीता है बापन की टीम ने। सर से रिक्वेस्ट करता हूं अब कम ना दीजिए दोनों कप्तानों को और क्या शुभकामनाएं तो जरूर देंगे और हम जरूर जाएंगे। तो फिर आप सब रुकना यहाँ पे, टॉस जिंकला एक दंता स्पोर्ट्स मस्किन पाड़ा टीम काय घेणार आहे तीन ओवरच्या मॅच मध्ये। ज्या प्रकारे आपण बघितलं की केबीएम ने ज्या प्रकारे कॉल दिला होता जिंकला बापाने, टॉस जिंकून काय स्वीकारणार या मॅच मध्ये क्षेत्ररक्षण घेणार। सुपर सिक्स मध्ये आज आपण आलोय तर ज्या प्रकारे आपण पाहिलं की सुपर सिक्स मध्ये प्रवेश मिळाल्यानंतर एकोणतरीत आज या प्रकारचा प्रयत्न असेल तुमचा? आम्हाला फायनल मध्ये खेळायचं आहे पहिला किंवा दुसरा। येस यांची इच्छा आहे की पहिला किंवा दुसरा म्हणजे मोठीच ट्रॉफी घेऊन जाण्याचा प्रयत्न हा उद्देश आहे। या सीझन मध्ये किती ट्रॉफी आतापर्यंत तुमच्या घरामध्ये आल्यात? दोन झाल्यात आणि आज तिसरी घेऊन जाण्याचा प्रयत्न यशस्वी होईल तुमचा हीच इच्छा। आता जाऊया आपण, तुम्हाला विनंती करतोय आपण सुद्धा आपल्या टीमशी जॉईन व्हा कारण की इथे टॉस जिंकून प्रथमता स्वीकारली आहे, गोलंदाज आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिले ते म्हणजे एकदम तसपास मस्किन पडा या टीमला। जाऊया आपण सन्मानाकडे, रिक्वेस्ट करता हूँ दोनों मेहमानों से आपको आगे आना है और मैं ये सम्मान करने के लिए रिक्वेस्ट करना चाहूंगा। गेम ऑन करे जाए अनंत जी माली दादांना विनंती करतोय, संतोष दादा बघते आपण सुद्धा पुढे या। पहिला चेंडू सफल क्रॉस ने अवलेस खेलून काढला होता मात्र मिलती लड़की दोन दवा। मेरे प्रमुख अतिथि उनका मान सन्मान वंशा टोकरे सर दादांना सुद्धा विनंती करते, वंशा टोकरे दादा आपण सुद्धा या, हमारे प्रमुख अतिथि का मान सन्मान यहाँ पे किया जाएगा। प्रवीण जी बिमरा दादांना सुद्धा विनंती करते है अपन सुद्धा पुढे या। आमचे प्रमुख अतिथि या सत्रामध्ये आपल्याला दाखल झालेत आणि त्या अतिथींचा इथे केला जातोय मान सन्मान। मान सन्मानाचं हे स्वरूप आपण पाहतोय ज्या प्रकारचे ही वारली आर्ट बनवून ज्या प्रकारे ट्रॉफीज क्रिएट केले ना, एक अप्रतिम असे ट्रॉफीज आपण पाहतोय आणि त्या ट्रॉफीज देऊन या पाहुण्यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय सध्या तरी आपल्या स्क्रीनवर आपण पाहतोय। धन्यवाद, जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे सजेत आमचे साथी समालोचक मित्र विजय भोय। धन्यवाद जयेश, मैदानाच्या आत मध्ये चांगला खेळ चालू आहे, लक्ष बघितलं तर एक छोटं लक्ष आहे 15 धावांचं आतापर्यंत। मनीष तारवेचं हे षटक जर आपण बघितलं तर पहिल्या तीन चेंडू मध्ये 5 धावा त्याने खर्च केल्यात, आता मात्र पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय किरण केने, पहिल्यांदाच ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळेल। त्यावेळेस चांगला चेंडू आहे किरण केनेला बीट करून या ठिकाणी हा चेंडू स्टीकीपर देखील त्या ठिकाणी थोडासा चुकला होता मात्र कुठल्याही प्रकारची धाव या ठिकाणी घेतली गेली नाही। डॉट चेंडू मिस्टर से विजय हमने देखा था ना कि राज रोशन ने का राज किया था इस मैदान के ऊपर
जिसने ना उस दिन क्या लाजवाब बल्लेबाजी करी थी वही रोशन अब नॉट स्ट्राइक के ऊपर। किरण केनेथ सा हा फटका निश्चितच थोड़ा सा अड़ला गेला, एक धाव वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट होते। दोन धावांनं धावसंख्या जर आपण बघितली जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती। पहिलं षटक मैदानाच्या आत मध्ये ऑन आहे, धावसंख्या पूर्ण करायची आहे फक्त 15। सेंसिबल क्रिकेट मैदानाच्या आत मध्ये निश्चितच पाहायला मिळतो। सिंगल डबल ने देखील प्रवास केला तरी सुद्धा विजयाचा लक्ष्य पार करू शकतो या नावाने मैदानाच्या आत मध्ये खेळ करत असताना किरण केने। यावेळेस मात्र चांगला फटका, मात्र झेल या ठिकाणी पकडला जाईल, फलंदाज होतोय किरण केने देखील आउट। धन्यवाद धन्यवाद इजे। या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव इथे आगमन झालंय। हितेश जी बलंगे वेलकम, सुस्वागतम असेल। मला वाटतं या हंगामामध्ये वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनला प्रत्यक्षात पहिल्यांदाच भेट देत आहेत असे अध्यक्ष साहेब आम्हाला माहिती देत आहेत, कारण की व्यवसायामध्ये बिझी आहेत त्यामुळे थोडस वेळ देत नाहीये। आज प्रथमच आलेत, त्यांचं स्वागत करतोय आणि मॅच मध्ये पण एकदा आपण लक्ष केंद्रित करतोय। प्लीज घाई करा षटकातील पुढचा चेंडू। यावेळेस फटका चांगला आहे, मात्र चेंडू जाईल सीमारेषा पार, मिळतील या ठिकाणी 6 धावा, षटकार आहे। धन्यवाद अडीजे, धन्यवाद। तुम्हाला देखील आम्ही चान्स देऊ, मात्र थोडासा सामना आम्हाला लवकर पूर्ण करायचे आहेत। यानंतर देखील आणखी एक बेस्ट मुकाबला पहायला मिळेल, सह्याद्री स्पोर्ट बाफाने वर्सेस एक दंत स्पोर्ट मस्किनपाडा या दोन टीम मध्ये। षटकातील पुढचा चेंडू, दोन धावांची आवश्यकता। चेंज ऑफ द बेस, गतीमध्ये परिवर्तन केलंय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय, पकडला गेला या ठिकाणी झेल, फलंदाज रोशन देखील आउट। धन्यवाद अडीचे, फक्त दोन धावांची आवश्यकता आहे, चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 10 चेंडू मध्ये फक्त दोन धावा पूर्ण करायच्या आहेत। स्ट्राईक वरती नव्याने फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजेच करण। यावेळेस आपण बघितला समोरच्या दिशेने हा फटका पाहायला मिळाला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कम्प्लीट केले। अशा पद्धतीने या ठिकाणी सामना जिंकलाय तो म्हणजेच पानखंडा स्पोर्ट ए या टीमनं। कॉंग्रॅच्युलेशन पानखंडा स्पोर्ट ए अँड हार्लक बाबा स्पोर्ट कामन रेल्वे स्टेशन। बाबा स्पोर्ट कामन रेल्वे स्टेशन संघाचा संघनायक आपण क्विक थोडस फास्ट या ठिकाणी आपला देखील सन्मान केला जाईल। त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे तो म्हणजेच